माननीय शिंदे साहेबांचं शेत मुंबईपासून दूर आहे आणि त्यांच्यामागे कामाचा व्याप असतो. आमच्यामागे कामाचा व्याप आहे, पण माझं स्थायिक म्हणजे इथंच राहणं जास्त असतं. त्यामुळे शेतीमध्ये एक दिवसाआड का होईना, पण एक चक्कर जो शेतीमध्ये माझा होतो. आणि जवळपास 40-42 एकर आमचा सगळ्यांचा संत्रा आहे, विविध प्रकारच्या फळबाग आहे. आणि यावर्षी वरुणराजा कृपेनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीनं या भागातील 3-4 हजार हेक्टर फळबाग ही संत्र्याची चांगली आलेली आहे. संत्रा प्रक्रिया उद्योगसुद्धा आता सोनाडामध्ये आपण तयार करतो आहे. आणि शेतीमध्ये आल्यानंतर जी प्रसन्नता मिळते ती कुठंही आपल्याला कोणत्याही 5-स्टार हॉटेलमध्ये किंवा कुठे गेल्यावर मिळणार नाही. म्हणून शेतीमध्ये रममान होणे, शेतीमध्ये जाणे आणि छोटे मोठे आपले कामं करणे हे आम्ही रोजच करतो. परंतु शेती हा परवडणारा मोठ्या शेतकऱ्यांना आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे लँड होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. आणि ते लोक पैसे टाकू नये करू शकत. फक्त सगळ्यात महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशात सीमांत शेतकरी जो छोटा शेतकरी आहे तोच अडचणीमध्ये आहे. कारण त्यांना एक तर कर्ज मिळतं, एक वेळेत जर त्याचं कर्जाचं समजा परतफेड झाली नाही तर 2-3 वर्ष तो शेतीच करू शकत नाही. आणि मग त्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार किंवा मग सावकारांच्या दारी उभे राहण्याचे प्रकार घडतात. आणि म्हणून छोट्या शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम हे कोणतेही शासन असो त्यांनी करायलाच हवं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की हे जे शासन आणि मोदीजींचं शासन आणि महाराष्ट्र शासन हे या सीमांत शेतकऱ्यांना बळ देण्याचं काम करत आहे. मग भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना असेल, शेतकऱ्यांना केंद्र शासनाची 6,000 आणि महाराष्ट्र शासनाचे 6,000 हे खऱ्या अर्थानं मदतीची गरज या शेतकऱ्यांना, छोट्या शेतकऱ्यांना. त्यांना 12,000 जर वर्षाचे मिळाले तरी त्यांच्या अडचणीच्या काळात ते त्यांना कामास येतात. आणि म्हणून शेतकरी जगला पाहिजे. परंतु शेती हा शेतीमध्ये गेल्यानंतर आयुष्यातले सर्व दुःख शोषून घेणारी ही शेती आहे. ही आमची आई आहे की पूर्ण कुठेही कोणतेही दुःख असो, वेदना असो, ही शोषून घेते आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मुलासारखं जगवते. म्हणून शेतीमध्ये आमचा जीव असतो आणि शेतीमध्ये येत राहतो. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकऱ्यांना एकच आव्हान करणार आहे की खूप मेहनत करा. आणि मेहनतीबरोबरच शेतकऱ्यांना आव्हान मेहनतीचंच आहे, कारण शेतकरी हा मेहनत करतोच. परंतु त्याचबरोबर शासनाला, माझ्या शासनाला मला आव्हान राहणार आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला कशा फॅसिलिटी देणे त्याचा आम्ही प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात मी एक शाश्वत पाहिलेला की पाणी, वीज ही जर शेतकऱ्यांना मुबलक असली ना शेतकरी शासनाच्या दारात कधीच उभा राहणार नाही. आणि म्हणून माझा प्रयत्न तरी चालू आहे. महाराष्ट्रात मी आदरणीय देवेंद्र जीशी आमची चर्चा चालते, त्यांच्याकडे जलसंपदा खातं आणि मोठ्या प्रमाणात निधी जलसंपदा खात्यात येते आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या या मतदारसंघातील जिगाव प्रकल्पाला अतिशय मोठा निधी मिळतो आहे आणि आमचं स्वप्न होतं ते 2 वर्षात पूर्ण होईल असं आम्हाला आता शाश्वत येते आहे. म्हणून शेतकऱ्यांना वीज त्याचंही आता सोलरवर जाऊन, त्याचेही 33 KV जे सेंटर आहेत सगळे आता सोलरवर जाऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा 1 वर्षामध्ये प्रयत्न शासनाचा आहे. सोलरवर आणि ती वीज आणि पाणी हे जर असलं ना तर मला वाटतं की शेतकरी अतिशय आनंदी राहील आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न उत्पादन करण्याची क्षमताही शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे. शेतकऱ्यांनी फळबाग योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी मी तर सांगतो, आज MRGS असेल, रोजगार हमी योजनेमध्ये असेल किंवा बाकीच्या अनुदानित योजना आहेत, भाऊसाहेब फुंडकर योजना आहे, अशा विविध प्रकारच्या फळबाग आणि औषधी वनस्पती ह्याही योजना शासनाच्या मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक जे आहे ते केल्यापेक्षा आता वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे ज्यामधून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल अशा योजनांमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा.